अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। भाजपा पक्षाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी नुकतेच मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधाने केल्याने त्यांचा निषेध करत नुपूर शर्मा यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन जामनेर शहरातील समस्त मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने जामनेर तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार यांना देण्यात आले। आज आम्ही जामनेर नगर परिषदेचे काही मुस्लिम नगरसेवक आणि गावातले विष्णुनगर आणि इतर परिसरातले नागरिक सर्व या ठिकाणी तहसील कार्यालयात जमलेलो आहे। आम्ही या ठिकाणी नुपूर शर्मा यांनी ज्या टाइम्स नाव या न्यूज चॅनलवर 27 तारखेला एक चर्चासत्रामध्ये सहभाग घेतला आणि त्यांनी आमचे प्रेषित मोहम्मद पैगंबर साहेब जे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पूर्ण जगासाठी एक शांतीचा संदेश देणारे आहे आणि ते रहमतुल लिल आलमीन आहे, सगळ्या जगासाठी ते रहमत म्हणून आलेले आहे, त्यांच्या बाबतीत त्यांनी अभद्र टिप्पणी अशी केलेली आहे। आणि दुसरं, आम्ही या ठिकाणी जमलेलो आहे तर लोकमत समूहचे संपादक जे आहे विजय दर्डा, त्यांनी 6 तारखेला त्यांच्या न्यूजपेपरमध्ये एक लेख दिला होता, गलतियाँ बाबर करे और जुम्मन का घर क्यों जले या शीर्षाखाली त्यांनी एक लेख त्यांच्या वृत्तपत्रात दिला होता। त्या वृत्तपत्रात लेखामध्ये त्यांनी असं नमूद केलं आहे की आमचे जे प्रथम खलिफा होते हजरत अबू बकर सिद्दीक, त्यांच्या बाबतीत त्यांनी दहशतवादी शब्दांचा प्रयोग केलेला आहे आणि इस्लाम धर्माला या वृत्तपत्रातून त्यांनी बदनाम करण्याचं काम केलेलं आहे। जेव्हा देशात प्रथम निवडणुका झाले, आपला देश स्वतंत्र झाला, त्यावेळेला सर्वात प्रथम जे निवडणुका झाले ते 27 जुलै 1937 रोजी झाले होते आणि त्यावेळेला काँग्रेस या देशामध्ये बहुमताने निवडून आला होता। आणि जेव्हा काँग्रेसने सत्ता स्थापन केली त्यावेळेला महात्मा गांधी जे आहेत त्यांनी त्यांना संबोधून असे सांगितले होते की मी तुम्हाला पूज्य प्रभू श्री रामचंद्र आणि श्रीकृष्ण यांचा उदाहरण देणार नाही कारण ते ऐतिहासिक नाही आहे, ते पूज्य लोक आहे, परंतु मी तुम्हाला यासाठी मला 2 नावांची तुम्हाला आठवण करून द्यावी लागेल, हजरत अबू बकर सिद्दीक आणि हजरत उमर यांनी खूप मोठ्या साम्राज्यावर प्रशासन केला आणि त्यांनी ज्या गरिबी आणि सर्वसाधारणपणे जे जीवन जगले त्याप्रमाणे तुम्ही जगण्याचा प्रयत्न करा असे त्यांनी सुद्धा उदाहरण दिलेले आहे। असे शांतीचे प्रतीक असलेले असे चांगले लोक यांच्या बाबतीत काही दिवसांमध्ये या काही 8-15 दिवसात काही जातीयवादी शक्ती जातीयवादी लोकांकडून वेगवेगळे वक्तव्य केले जात आहे आणि हे इस्लाम धर्माला आणि आमचे प्रेषित मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व इतर लोकांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे। या लोकांचा या मागचा कट असा आहे की देशात काहीतरी विचित्र प्रकार व्हावा, आपसात समाजामध्ये तेढ निर्माण व्हावा या उद्देशाने हे सर्व लोक या प्रकारचे कार्य करत आहे आणि आम्ही या गोष्टीचा निषेध करतोय। यांच्याविरुद्ध सक्तीने कारवाई व्हावी यासाठी आम्ही सर्वजण इथे जमलेलो आहे आणि आम्हाला आमची प्रशासनाला आम्ही विनंती केली आहे निवेदनाद्वारे की यांच्यावर सक्तीने कारवाई करण्यात यावी। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।